नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सौ अर्चना लोंघरे। तुम्ही इयत्ता 5वीमधून इयत्ता 6वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आजपासून मी तुम्हाला मराठी विषय शिकविणार आहे। चला तर सुरू करूया। विषय मराठी, पुस्तक बालभारती, भाग 1 आणि यातील पहिली कविता आहे बलसागर भारत हो। आणि या कवितेची कवी आहेत साने गुरुजी। बलसागर भारत हो या समूह गीतात साने गुरुजींनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की आपला भारत देश शक्तिशाली व समृद्ध व्हावा। चला तर या गीताचा आपण अर्थ जाणून घेऊया। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो। माझा भारत देश शक्तिशाली हो, साऱ्या जगात दिमाखाने शोभून राहो, माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी, हे प्रतिज्ञेची कडे मी माझ्या मनगटात बांधले आहे। लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे, देशाच्या कल्याणासाठी आता माझे प्राण शिल्लक राहिले आहे, देशासाठी बलिदान द्यायला मी तत्पर आहे। हा झाला पहिला कडव्याचा अर्थ। वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्या सरपीन, तिमिर घोर संहारीन, या बंधू सहायाला हो, बलसागर भारत हो। माझा देश मी ऐश्वर संपन्न करीन, माझे अवघे जीवन त्यासाठी समर्पित करीन, पारतंत्र्याच्या दाट कळवकाचा मी नाश करीन, म्हणून माझे देशबांधव हो तुम्ही माझ्या मदतीला या। हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो। हे सत्कार्य आपण मिळून करूया, हातात हात गुंफून, मनाशी मन जुळवून, एकजुटीचा मंत्र ओठात जपून हे शुभ कार्य करायला बांधव हो तुम्ही माझ्या सोबत या। करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो, बलसागर भारत हो। हातात तेजस्वी निशान घेऊया, प्रियतम भारत देशाचे गौरव गाणे गाऊया, साऱ्या जगात पराक्रम गाजवूया आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मानाचे स्थान मिळवून देऊ। हा झाला चौथ्या कडव्याचा अर्थ। या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो। या उठा उठा, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूया, असे केले नाही तर आपले आयुष्य व्यर्थ ठरेल, आपल्या नशिबाचा सूर्य सदा तळपत राहो। ही माय थोर होईल, वैभव्य दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येओ, बलसागर भारत हो। माझी मातृभूमी महान ठरे, वैभवाने दिव्य दिमागदार शोभेल, साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल, तो सोन्याचा दिवस प्राप्त हो। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या गीताचा अर्थ समजला असेलच, आणि हा अर्थ पाहिल्यानंतर पुन्हा आपणास ही कविता तालासुरात म्हणायची आहे बरं। तसे या कवितेमध्ये स्वाध्याय नाहीच, तरी सुद्धा ही कविता तुम्ही पाठ करून ठेवा। मी तुम्हाला ही समूह गीत तोंडी परीक्षेमध्ये विचारणार आहे, आणि या गीतामध्ये शेवटचे अक्षर समान असलेले नादानुकारी शब्द आलेले आहे, ते तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहे। नादानुकारी शब्द म्हणजे बांधियले, दिधले, उरले। पहिल्या कडव्यामध्ये
चढवीन, अरपीन, सवारीन हे आले दुसऱ्या कडव्यामध्ये। तसेच प्रत्येक सहाही कडव्यामध्ये तीन तीन शब्द आले, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये उतरवून ठेवायचे आहे। चला तर, धन्यवाद।